हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आज आहे दसरा. दसऱ्याच्या आरजे कोमल कडून आणि आचार्य 90 FM संपूर्ण टीम कडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. वाईट गोष्टींवर नाश करून चांगल्या गोष्टींना सुरुवात करण्याचा चांगल्या गोष्टींचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आणि आजचं हे जो वातावरण आहे, जे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे, तुम्ही सगळेजण छान सोनं लुटण्याचा कार्यक्रम करत असाल. पण यामध्ये आम्ही नवविधा या कार्यक्रमाची आज सांगता करणार आहोत. आणि नवविधा कार्यक्रमामध्ये गेले 9 दिवस तुम्ही छान वेगवेगळी देवींची जी देऊळं आहेत, देवींची रूपं आहेत, देवींविषयीची जी काही पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे, तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि नवविधा या कार्यक्रमाला तुम्ही उदंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे दर्शवलात, त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. आणि आजच्या कार्यक्रमाची, आपल्या नवविधा कार्यक्रमाची सांगता आज इथे दसऱ्या या विषयाला घेऊन होणार आहे. खरं तर दसरा म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे दसरा विजयादशमी, परंतु हा दसरा कशा पद्धतीने साजरा केला जातो, याच्या मागे काय इतिहास आहे, दसऱ्याला सोन्याचीच पानं का लुटली जातात, बरं ती आपट्याचीच पानं का असतात, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर आज ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या नवविधा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला होणार आहे. आणि ही सगळी माहिती करून देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अनिता जुळेकर मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि खरं तर आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही अगदी इथे आलायत आणि आमच्या स्टुडिओमध्ये सगळ्या श्रोतांना छान माहिती सांगणार आहात, त्यामुळे मी तुमचे खूप आभार मानते. आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप शुभेच्छा. तुम्हाला असं उदंड आयुष्य लाभो आणि तुम्ही छान अगदी पुढेही कायम असे सुंदर सुंदर कार्यक्रम आमच्या श्रोतांसाठी घेऊन येऊ अशी मी इथे प्रार्थना करते. तर माझ्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा. आयुष्याची वाट नवी ही रंगीबिरंगी भासे, आयुष्याची वाट नवी ही रंगीबिरंगी भासे, दुःखानंतर येईल सुख पडतील सुल्लटे फासे, रडणे हरणे विसरून जातू प्रत्येक क्षण करतू हसरा, रडणे हसणे विसरून जातू प्रत्येक क्षण करतू हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा, रोज रोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता अनिता धुळेकर मॅडमकडे मी वळेन. खरं तर मी माझा पहिला पडलेला प्रश्न म्हणजे, आपण लहान असतो आणि लहानपणी आम्ही ज्या वेळेला तयार व्हायचो, साडी नेसायचो आणि सगळीकडे मित्रमैत्रिणींना सोनं वाटत फिरायचो, पण तेव्हा बरेच प्रश्न पडायचे की दसरा किंवा विजयादशमी याची नेमकी माहिती काय असेल. तर मी तुम्हाला विनंती करेन की कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या श्रोत्यांना याविषयी तुम्ही माहिती सांगावी. नक्कीच मंडळी, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. काय आहे, संस्कृत शब्द दशा म्हणजे 10 आणि हार म्हणजे पराभव, या शब्दांच्या व्युत्पत्तीपासून दसरा हा शब्द तयार झालेला आहे. आणि ह्याचा शब्दशः अर्थ असा की 10 डोक्यांचा राक्षस राजा जो रावण, त्याचा पराभव. हा सण भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा. शरद ऋतूतील अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शुद्ध दशमीला येणारा दसरा सण म्हणजे सत्याने असत्यावर केलेल्या विजयाचा सर्वात मोठा सण. याला काही ठिकाणी दशहरा किंवा विजयादशमी म्हणूनही संबोधतात. आपल्या देशात हा सण मोठ्या थाटामाटात उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी शस्त्रास्त्रांचे पूजन आणि रावणाचे दहन करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. क्या बात आहे. आता हे तर झालं की दसरा म्हणजे विजयादशमी नेमकं काय किंवा का केली जाते, परंतु याच दिवशी म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ना दसऱ्याला. सोनं लुटतो आपण, शस्त्रांची पूजा करतो, अजून एक महत्वाचा भाग म्हणजे रावणाचा दहन. त्यामागची पण जी काही एक कथा आहे किंवा त्यामागची जी काही पार्श्वभूमी आहे ती तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. नक्कीच. रामायणात सांगितल्याप्रमाणे प्रभू श्रीराम रावणाच्या कैदेतील सीतेला सोडविण्यासाठी श्रीलंकेकडे निघाले. युद्ध करण्याआधी काही दिवस आधी त्यांनी आपली आदिशक्ती मां दुर्गेची पूजा करून आशीर्वाद घेतला आणि अश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला रावणाचा वध करून सीतेला सोडविले. म्हणून या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. असे म्हणतात की रावणाचा पुतळा दहन केल्याने व्यक्तीचा आंतरिक अहंकार आणि क्रोध नष्ट होतो. उत्तर भारतामध्ये रामलीला सादरीकरण
हा नवरात्रीतील नाट्याविष्कार विशेष प्रसिद्ध आहे. नवरात्रीचे नऊ दिवस चालू असलेला रामलीला नाटिकेची सांगता दसरा किंवा विजयादशमी या दिवशी रावणाच्या दहनाने केली जाते. या दिवशी रावणाचा मोठा पुतळा उभारून रामलीलेतील रामाची भूमिका साकार करणारा कलाकार धनुष्याच्या सहाय्याने रावणाचे दहन करतो आणि हे नाट्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात. बरं, नक्कीच. म्हणजे दसरा म्हटलं की मग रावण दहन आलं आणि अजूनही आपल्याकडे म्हणजे आता तुम्ही तर वर्णन केलंच परंतु अजूनही ठिकठिकाणी अशा मोठमोठ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मेळावे असतात, बऱ्याच ठिकाणी मैदानांमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अशा छान प्रकारे रावणाची प्रतिकृती उभारून त्या रावणाच्या त्या पुतळ्याचं दहन केलं जातं. एकंदरीत याचा अर्थ हा होतो की वाईट कृतकृत्यांवरती आपण विजय होतो, तो सत्याचा आणि चांगल्या गोष्टींचा होतो आणि असं म्हणून आपण सगळीकडे रावण दहन करतो. आता पुढे असा प्रश्न आहे की मघाशी तुम्ही उल्लेख केलात की दसरा विजयादशमी, तर दसऱ्या या सणाला विजयादशमी का म्हटलं जातं? आदिशक्ती मां दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा, जो पृथ्वीवरील जन ऋषी व देवांनाही त्रास देत होता, त्याचा वध याच दिवशी केला आणि म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आपण मां दुर्गेची मनोभावे पूजा करतो, सर्व संकटाशी लढण्यासाठी तिच्याकडे शक्ती मागतो आणि या दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तिचे थाटामाटात विसर्जनही करतो. नक्कीच. आता दसरा म्हटलं की आपली महिनाभर आधीच ना एक छान गडबड सुरू असते की या दसऱ्याला मी कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी करू. म्हणजे दसरा आला की आपल्याला कोणाला तरी काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू तरी घ्याव्याशा वाटतात किंवा सोनं आपण खरेदी करतो. बऱ्याच वेळेला आपण दसरा आपत्याची पानं सोनं देऊन तो तर साजरा करतोच, पण बऱ्याच वेळेला खरं खुरं सोनं सुद्धा खरेदी केलं जातं. असं म्हणतात की साडेतीन मुहूर्तांपैकी, शुभ मुहूर्तांपैकी दसरा हा एक मुहूर्त आहे, त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ मानला जातो आणि मग वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी होते. पण आपल्याला हे माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो, पण ती का केली जाते याविषयी काय सांगाल? दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा दसरा शुभ दिवस आहे. या दिवशी काही चांगल्या गोष्टी केल्या की आपल्या घरात नेहमीच आनंदी व उत्साही वातावरण राहते असं म्हणतात. म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य सुद्धा केली जातात. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी म्हणजे वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, नवीन कपडे यांची खरेदी ही शुभ मानली जाते. या दिवशी भगवान निळकंठाचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते. हा भारतात काही भागात या दिवशी विड्याचे पान खाण्याचे आणि खायला घालण्याचे आणि मारुती रायाला सुद्धा हे पान अर्पण करून त्याचे आशीर्वाद घेण्याला सुद्धा फार महत्व आहे. कारण विड्याचे पान हे आदर, प्रेम आणि विजयाचे सूचक मानले जाते. यामागील सायन्स ऍक्च्युली असं आहे की शारदीय नवरात्रीनंतर हवामानातील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात आणि सुपारी घातलेल्या पानाच्या सेवनाने पचनक्रिया बळकट होते आणि त्यामुळे आपला संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. विजयादशमी हा शुभ कार्यासाठी शुभ दिवस आहेच. या दिवशी सुरू केलेले कार्य निश्चितपणे यशस्वी होते आणि यामुळेच प्राचीन काळी राजे महाराजे विजयाच्या ईर्ष्येने युद्धासाठी निघत आणि त्याला सीमोल्लंघन असा शब्द. आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही सीमोल्लंघन केलं जातं. हो, सीमोल्लंघनचा अर्थ असा की आपल्या कामाला यशस्वीता किंवा पूर्णत्व प्राप्त व्हावे. नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं की वस्तूंची खरेदी का केली जाते किंवा आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतो आणि मला असं वाटतं आमच्या श्रोत्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी काही ना काहीतरी वस्तू खरेदी केल्या असतील आणि त्यामुळे तर ऑलरेडी ते लोक सगळेजण छान आनंदात हा दसरा करतायत. पण या व्यतिरिक्त या पलीकडे जाऊन दसरा आणि शेतकऱ्यांचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण अगदी हत्यारांच्या पूजेपासून सगळ्या गोष्टी करत असतो, पण दसरा आणि शेतकरी यांचं एक ऋणानुबंध आहे, तो काय म्हणजे तो आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगा. नक्कीच. दसरा हा सण कृषी संस्कृतीतील एक महत्वाचा लोकोत्सव आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात पेरलेले पीक या काळामध्ये तयार होत असते आणि ते तयार होऊन घरात येते. जणू शेतकऱ्याच्या घरी लक्ष्मीचेच आगमन होते आणि ते मनोभावे त्यामुळे हा उत्सव साजरा करून तिचं स्वागत करतात. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी देवीजवळ एका पात्रात नाही का नऊ धान्याची पेरणी केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर काढून देवाला वाहण्याची प्रथा आहे.
म्हणजेच ते एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ती प्रथा आहे. शेतातील भाताच्या लोंब्या, आंब्याची हिरवी पाने, या काळात भरपूर प्रमाणात मिळणारे झेंडूची फुले यांचे तोरण करून शुभ म्हणूनच प्रवेशद्वारावर देखील बांधले जाते. म्हणूनच जो दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना जे काही एक विशेष महत्व, अरे बापरे, म्हणजे त्या दिवशी झेंडूच्या फुलाचा जो काही रिस्पेक्ट असतो तो खूप जास्त असतो. आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे किती वेगवेगळ्या गोष्टी घडतात ना, म्हणजे आपण किती वेगवेगळ्या गोष्टी करतो. रावण दहन झालं, हत्यारांची पूजा झाली, हत्यारांचे आता मी त्याकडे येणारच आहे, म्हणजे शस्त्रांची पूजा असते. त्या व्यतिरिक्त आपण आता पाहिलं की शेतकऱ्यांसाठी एक वेगळा दिवस तो असतो. म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी दसऱ्याच्या दिवशी एकाच दिवशी घडत असतात. आपण नवीन वस्तू खरेदी करतो, म्हणजे एकंदरीतच सगळ्यांचा चेहरा हसरा करणारा हा दसरा आहे असं मला म्हणायला, असं वावगं ठरला दसरा हसरा म्हणतात तसंच म्हणावं. आता आपण पाहिलं की सगळेजण आपण अगदी आपल्या जवळच्या वस्तूंचं दसऱ्याच्या दिवशी छान पूजन करतो. म्हणजे आपल्या कामाच्या गोष्टी, आपल्या नेहमीच्या कामामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा शाळेतले विद्यार्थी वह्या पुस्तकं यांचं पूजन करतात. तर शस्त्रांचं पूजन याला एक विशेष महत्व आहे की आवर्जून शस्त्रांची सगळ्या पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी. तर ते का केली जाते? या दिवशी शस्त्रास्त्रांचं आणि शमीच्या झाडाची देखील पूजा केली जाते. पुराणातील एका गोष्टीनुसार पांडवांनी अज्ञातवास सुरू होण्याआधी आपला कोणाला संशय येऊ नये म्हणून आपली शस्त्रे एका विशाल शमीच्या वृक्षाच्या ढोलीत लपून ठेवली होती. एक वर्षानंतर अज्ञातवास संपल्यावर ती तेथून त्यांनी आणून साफ करून त्याची मनोभावे पूजा करून ती त्यांनी पुन्हा जवळ बाळगली होती. हा शुभ दिवस अश्विन शुद्ध दशमीलाच होता आणि म्हणून या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची, म्हणजेच आपल्या कामाच्या आवश्यक साहित्याची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. सरस्वती माता हे देखील देवीचे एक रूप आहे आणि म्हणून आपण मुलांकडून आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची म्हणजेच त्यांच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पूजा करून घेतो. नक्कीच. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आज दसरा आहे, तुम्ही एकमेकांना सोनं दिलंय की नाही नक्की आम्हाला सांगा काय, तुम्ही कशा पद्धतीने दसरा साजरा करताय. मला ना एक गोष्ट म्हणजे एक आठवते, माझ्या जवळची एक खूप स्टुडंट आहे, म्हणजे विद्यार्थिनी आहे, आणि तिने खास माझ्यासाठी आपट्याचं पान आणि त्याला असं सोनेरी रंगाचं खूप छान असं करून तिने आणलं होतं आणि ते इतकं सुंदर होतं आणि मी अजूनही ते पान जपून ठेवलंय. तर अशा प्रकारे आपण हे सोन्याचं पान म्हणून आपट्याचं पान देतो, पण हे आपट्याचंच पान का दिलं पाहिजे किंवा का आपण आपट्याच्याच पानाला त्या दिवशी इतकं महत्व असतं, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. आता आपट्याच्या पानाबद्दल म्हणाल तर भारतात किंवा इतर देशात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या त्या प्रदेशातील निसर्गाशी, पशु पक्ष्यांशी किंवा झाडे पानं फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातील गोष्टींची शक्तीची देवता म्हणून पूजा केली जाते, तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांना अग्रक्रम दिला जातो. आता आपट्याच्या पानाचे महत्व सांगण्यासाठी मी पुराणातील एका गोष्टीचा आधार घेते. तर पैठण नगरातील कौत्स नावाचा मुलगा वरतंतू नावांच्या ऋषींकडे वेदाभ्यास करीत होता. त्याला आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरुंनी त्याला काहीही नको मला असे सांगितले, पण कौत्स काही ऐकेना. त्याने गुरुंच्या मागे गुरुदक्षिणा घेण्याबाबत तगादाच लावला. त्याचा आग्रह पाहून वैतागलेल्या गुरुंनी कौत्सला म्हटले, तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास ना, मग मला तू 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. कौत्सला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असे वरतंतू ऋषींना वाटले. पण कौत्स हुशार होता. तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला आणि आपली कहाणी त्याने त्यांना सांगितली. त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली, पण कुबेराला हे कळताच त्याने राजाच्या खजिन्यात सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. सगळा खजिना सुवर्ण मुद्रांनी ओतप्रोत भरून गेला. त्यातील 14 कोटी सुवर्ण मुद्रा रघुराजाने कौत्सला दिल्या. कौत्सने त्या आपल्या गुरु वरतंतूंना दिल्या. ऋषी वरतंतूंनी त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि नगरातील लोकांना त्या लुटून नेण्यास सांगितले. स्वतःला नाही ठेवल्या,
तो दिवस दसऱ्याचा होता आणि त्या वेळेपासून दसऱ्याच्या आपट्याच्या पानांची पूजा केली जाते दसऱ्याला आणि त्या ती पाने सोनं म्हणून लुटली जातात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरं तर अशा घटना या कथा ज्या आहेत पौराणिक कथा ज्या आहेत त्या खूप काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात ना. म्हणजे दानशूरपणा किंवा हल्लीच्या समाजामध्ये आपण एखाद्याला मदत करताना सुद्धा मागे पुढे 10 वेळा विचार करतो. पण पूर्वीच्या काळी जरी जी काही लोक झाली असतील किंवा एवढ्या समुद्र मुद्रा त्यांनी लुटून न्यायला सांगितलं म्हणजे तो दानशूरपणा. म्हणजे असं म्हणतात की आपण समाजामध्ये राहत असताना या समाजाचा आपण काहीतरी देण्याला ऋण असतो, ऋण असतं आपलं ते. पण हा जो दानशूरपणा होता किंवा या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच अजूनही नाही का आपण म्हणतो सोनं लुटण्याचा दिवस आला आणि ते सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे त्याचा अर्थ मला असं वाटतंय माझ्यासोबत आपल्या श्रोत्यांना सुद्धा आजच कळलं असेल की त्यामागे ही अशा प्रकारची पौराणिक कथा आहे. पण या व्यतिरिक्त आपट्यांची जी काही झाडाची पानं आहेत आपट्याचं झाड जे आहे ते एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक सायंटिफिक रिझन आहे. तसं ह्या दसऱ्याच्या दिवशी आपण जी आपट्याची पानं देतो त्याच्या मागे पण एक काहीतरी औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. पण काय नेमका त्याचा उपयोग आहे, काय आहे. आयुर्वेदामध्ये आपट्याच्या झाडाच्या सालीचा रस पचन संस्थेच्या रोगांवर वापरतात. मुतकडा म्हणून एक विकार आहे, त्या विकारावरील औषधांमध्ये सुद्धा आपटा वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वनस्पतीची पाने कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी आहेत. आणि खरं म्हणजे दसऱ्याला आपट्याच्या पानांसाठी झाडांची जी बेसुमार तोड होते त्यामुळे आपट्याची प्रजातीच संकटात आली आहे. आता जंगलातील या झाडांचं पुनरुज्जीवन कमी झालं आहे आणि म्हणूनच आपण दसऱ्या या सणाला आपट्याची पाने लुटण्यापेक्षा आपट्याची रोपे देऊन या वनस्पतीचे संवर्धन कसे होईल याचा विचार केला पाहिजे. पानांसाठी झाडं तोडणं हा पूर्णतः चुकीचाच विचार आहे, नाही का. तर आता आपण असं करूया, या सणांच्या निमित्ताने अंधश्रद्धा दूर करून निसर्गाचं संवर्धन कसं होईल त्याचा विचार केला तर जास्त चांगलं होईल. नाही खरंच, म्हणजे अगदी खूप महत्वाचा विषय सांगितलाय. केवळ एकाच दिवशी त्या झाडाचं महत्व न वाढू देता त्या झाडाचे गुणकारी फायदे किंवा औषधी फायदे काय त्याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. आणि आज दसरा आहे, पुन्हा एकदा दसऱ्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि अनिता मॅडम तुम्ही खरंच दसऱ्याच्या दिवशी करणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं महत्व तुम्ही आज इथे आम्हाला पटवून दिलं, आम्हाला समजावून सांगितलं आणि का आणि कशा पद्धतीने दसरा साजरा करावा याची सुद्धा माहिती सांगितली. त्यामुळे मी आचार्य 90FM वतीने तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही अतिशय छान सखोल माहिती आमच्यासाठी घेऊन आलात आणि खूप आम्हाला तुमचा वेळ दिलात त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, उत्सवाला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा, नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा. तोरण बांधून दारी घालू रांगोळी अंगणी, तोरण बांधून दारी घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनांची, जपू नाती मनामनांची. तर असंच एकमेकांना सहकार्य करत एकमेकांना मदत करत आपण चांगल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू, वाईट गोष्टींचा नाश करू आणि सत्याचा विजय होतो. विजयाचा हा दिवस आहे, असा हा विजयादशमी अर्थात दसरा. पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी आरजे कोमल अनिता मॅडम सोबत इथे तुमची आता रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्हाला आमचा नवविदा हा कार्यक्रम कसा वाटला याविषयी आम्हाला तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नवविदा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या सगळ्या महिला ज्यांनी आम्हाला इथे आल्यात आणि ज्यांनी खूप छान पद्धतीने वेगवेगळी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली मी त्यांचे खूप आभार मानते. त्याचबरोबर या व्यतिरिक्त जाऊन या सगळ्यांना खूप छान पद्धतीने एका धाग्यामध्ये ज्यांनी बांधून ठेवलं त्या आमच्या महाविद्यालयाच्या अर्थात NG आचार्य DK मराठे महाविद्यालय आमच्या कॉलेजच्या प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम असतील, त्याचबरोबर आम्हाला मदत करणाऱ्या स्मिता मोडकरकर मॅडम असतील आणि आमच्या संस्थेचे विश्वस्त शैलेश आचार्य जी असतील यांच्या सगळ्यांचे मी इथे आभार मानते. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि नवविधा या कार्यक्रमात यावर्षी इथेच तुमची रजा घेते. नवविधांसारखे असे अनेक सणांसंदर्भातले आणि उत्सवांसंदर्भातले कार्यक्रम घेऊन असेच नेहमी तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.